बऱ्याच दिवसापासून काहींना ॲसिडिटी, अपचन, बद्धकोष्ठता, डायरिया, मळमळ, अशक्तपणा, तोंडाची चव जाणे, भूक न लागणे, पाणी पिले तरी तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, टाचेला भेगा पडणे, शरीराचा कोरडेपणा वाढणे, यातील काही ना काही त्रास हा होत असेलच. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. आज या व्हिडिओमध्ये मी सोलकढीही बनवलेली होती आणि वरील सर्व समस्या, त्याचे मूळ कारण आणि त्यावरील उपाय हे सर्व मी आज तुमच्याबरोबर या व्हिडिओमार्फत शेअर करणार आहे. नमस्कार, रीनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर सोलकढी बनवण्यासाठी मी इथं एक अख्खा नारळ घेतलेला आहे. हा नारळ बारीक चिरून घ्यायचा आहे आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे. 7 ते 8 आमसुलाचे तुकडे गरम पाण्यात 15 ते 20 मिनटं मी भिजत घातलेले होते. चवीसाठी आणि रंगासाठी आपण याच्यामध्ये 1 ते 2 बिटाचे तुकडे घालणार आहोत, 2 लसूण पाकळ्या घालणार आहोत, 1 हिरवी मिरची, 1 टेबलस्पून जिरी याचा देखील वापर आपण ही सोलकढी बनवण्यासाठी करणार आहोत. सोलकढी तयार झाल्यानंतर यामध्ये आपण मीठ आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीरीचा वापर हा करणार आहोत. आता सोलकढी कशी बनवायची याची रेसिपी अगदी सोपी आणि साधी आहे. परंतु आज मी सोलकढी बनवण्याचा बेत का ठरवला यामागे एक कारण होतं, ते देखील या व्हिडिओमार्फत मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. 1 ते 2 दिवसापासून मम्मीला काहीही खाण्याची इच्छा होत नव्हती, भूक लागत नव्हती आणि ॲसिडिटी देखील होत होती. आता जनरली आपल्याला जर ह्या समस्या उद्भवल्या तर आपण दही ताक पितो आणि त्यामुळे मग जो आपल्याला होणारा त्रास असतो हे कमी व्हायला मदत होते. परंतु माझी मम्मी ही अगदी लहान असल्यापासून दूध किंवा दुधाचे कोणतेच पदार्थ हे खात नाही, त्यामुळे अशा उन्हाळ्याचा तिला जास्त त्रास होतो आणि तोच त्रास तिला आता व्हायला सुरुवात झालेली होती. कारण वातावरणामध्ये बदल हे व्हायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं वर सांगितलेले जे काही प्रॉब्लेम आहेत ते प्रत्येकाला उद्भवतातच किंवा प्रत्येकाला जाणवतातच. त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये अगदी बनवायला सोपी आणि तिच्यासारख्या लोकांना ज्यांना दुधाच्या पदार्थांची ॲलर्जी आहे अगदी दररोज पिता येईल आणि ताजे बनवून पिऊ शकतील अशीच एक एनर्जी ड्रिंक आणि हेल्दी ड्रिंक म्हणून आपण सोलकढी ही बनवणार आहोत. सोलकढी फक्त पोटाच्या तक्रारी दूर करते का तर नाही. सोलकढीमध्ये आपण जे जे इन्ग्रेडियंट वापरतोय त्या प्रत्येक पदार्थाचे वेगवेगळे फायदे हे आपल्या शरीराला मिळणार आहे. यातील सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 2 पदार्थ आहेत, त्यामध्ये नारळाचे दूध आणि कोकम. कोकममध्ये अँटीऑक्सिडंट, डायट्री फायबर्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम यांचे घटक हे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे अपचनाचा त्रास, सर्दी, मळमळ, डिहायड्रेशनचा त्रास किंवा पित्त कमी करण्यासाठी, मेंदूच्या कार्याला चालना देण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम हे या सोलकढीमुळे होणार आहे. आणि अशी बहुगुणी आणि बहुउपयोगी सोलकढी आपल्या जेवणामध्ये दररोज आपण समाविष्ट जर केली तर उन्हाळ्याचा पुढील 4 महिन्यात जो काही त्रास होणार आहे तो कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल असं मला वाटतं. कारण कोकम सरबत किंवा कोकमचा रस हा उन्हाळ्यामध्ये खूप फायदेशीर आहे. उष्माघातापासून शरीराचं रक्षण करण्यासाठी आणि शरीराचे तापमान आतून थंड ठेवण्यासाठी आपण आमसुलाचा वापर हा उन्हाळ्यात रेग्युलर बेसिसवर हा केला पाहिजे. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी देखील कोकमचा वापर हा आपण करू शकतो. कारण कॅलरीजचं फॅटमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया ही मंद होते आणि त्याच्यामुळं शरीरामध्ये चरबी ही जमा होत नाही. आणि त्याचबरोबर चरबी जाळण्याची प्रक्रिया देखील या कोकमच्या सेवनाने होत असते. आणि त्याच्यामुळे आज हा सोलकढीचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा. चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.